चैनल टेनिस शकाल सचिन टू अक्षय पहिला बॉल पंचाने थोडस थांबवलंय जोशी बॉयज ने टॉस जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सचिन सज्ज आहे गोलंदाजी करण्यासाठी बॅट्समन सज्ज पहिला बॉल सचिन पहिलाच बॉल टॅप शॉट कडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती मात्र स्वागत केलाय सचिन याचा पहिल्या बॉलवरती चढवलाय हल्ला अक्षयच्या बॅटमधून होतोय हा धमाकेदार चौकार पहिल्या बॉलवरती चौकार ठोकून मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना मैदानाच्या आतमध्ये अक्षय उसी फुलटोस बॉल होता टॅप केला सुंदर असा फटका चार धावानं मात्र स्वतःचं अकाउंट आणि संघाचं अकाउंट देखील इथे ओपन केलाय बॅट्समन अक्षय याने पुन्हा एकदा बॉलर तयार सचिन टू अक्षय यावेळेस हलक्या हाताने फक्त दिशा दिले एक धाव मात्र सिंगल कंप्लीट केले बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून सिंगल बरोबर टीमची धावसंख्या धावफलक हलवलं जाईल टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर सुनील आहे आता बॅट्समन सचिन पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी करण्यासाठी यावेळेस पुन्हा एकदा टॅप शॉट कडक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सुनीलच्या बॅटमधून देखील येतोय हा चौकार सुनीलने देखील पहिल्या बॉलवरती मात्र चौकारानं आपलं खातं इथं ओपन केलंय या चार धावबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोचतंय बिनगड्याच्या मोबदल्यावरती टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आशिष इलेव्हन डोंबवली हा संघ बिनगड्याच्या मोबदल्यावरती नऊ पुन्हा एकदा सचिन टू सुनील इथे पुन्हा एकदा टॅप शॉट करायचा प्रयत्न होता परंतु खूप चांगला बॉल टप्पा चांगला ठेवला दोन चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतोय या बॉलवरती सचिन डॉट बॉल टीमची धावसंख्या नऊ पहिला षटक हाताळत असताना सचिन आपल्या संघाकडून चार ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या पुन्हा एकदा सचिन यावेळेस टॅप केलाय गॅपमधून बॉलला काढलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार या चार धावाबरोबर टीमची धावसंख्या बिनगड्याच्या मोबदल्यावरती 13 या आकड्यावर चांगली स्टार्ट इथं मिळाली टीम आशिष इलेव्हन डोंबवली या संघाला तीन चौकार या ओव्हरमध्ये कुठल्यात एक चौकार अक्षयने कुठला पहिल्या बॉलवरती तदनंतर दोन चौकार मात्र कुठल्या सुनील याने आणि अशा रतीने टीमची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचल्या शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक पहिला लास्ट बॉल शेवटचा बॉल इथे टॅप करायचा प्रयत्न होता बॅटची कड लागली आणि इथून षटक होईल समाप्त पहिल्या षटकाच्या अखेरी टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आशिष इलेव्हन डोंबवली हा संघ पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यावरती एक षटकाच्या समाप्तीनंतर 13 या आकड्यावर तेरा टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आशिष इलेव्हन डोंबिवली हा संघ साहिल आहे ओव्हर नंबर दुसरा इथून हाताळण्यासाठी साहिल साही माफ करा साई आहे ओव्हर नंबर दुसरा हाताळण्यासाठी अक्षय पहिलाच बॉल खूप चांगला बॉल डॉट बॉल इथं टाकण्यामध्ये यशस्वी राहिलाय साई ओव्हर नंबर दुसरा हाताळत असताना टीमची धावसंख्या 13 टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आशिष इलेव्हन डोंबवली हा संघ आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस कालच्या दिवसामध्ये जी एस एस वडाला
संघ थेट फायनल मध्ये दाखल झाला. यावेळी फटका चांगला आहे, टॅप शॉट सरळ जाईल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षयच्या बॅट मधून येतोय हा चौकार, आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचतोय दोन चेंडूच्या समाप्तीनंतर. सतरा पे खतरा गोलंदाजा की बॉलरला पंचांचा इशारा येणं बाकी. यस, घोषांकी क्षेत्रामध्ये गेलाय. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 18. आतापर्यंत तीन बॉल टाकून झाल्यात. साह्याने खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा बॉल तयार, ह्यावेळेस टॉप शॉट केलाय परंतु थोडंसं फंबलिंग तिथं आपण पाहिलं. तीन क्षेत्ररक्षक मात्र बॉलच्या खाली होते, परंतु शेवटच्या अखेरच्या क्षणापर्यंत बॉलला मात्र पकडून ठेवला. एक एक धाव टीमची धावसंख्या 19, अजूनही दोन बॉल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा साई, ह्यावेळी टॅप शॉट, बॉलला उडवलाय, बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार, आणि या चार धावाच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 23, लॉस ऑफ 0 विकेट्स. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहेत. दोन चौकार याही ओव्हरमध्ये आल्यात. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅट्समन मात्र करत असताना टीमची धावसंख्या आहे 23 धावा. एक बॉल अजूनही शिल्लक आहे ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना. 1-2 शेवटचा बॉल, पुढे सरसावून टॅप शॉट कडक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनीच्या बॅटमधून येतोय मॅक्स, लगातार दोन बॉल आणि दोन चौकार. या चार धावाने टीमची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आशिष इलेव्हन डोंबवली हा संघ पोहोचलाय बिनगड्याच्या मोबदल्यावरती. 27 ओव्हर नंबर दुसरा इथून होते समाप्त. साठी गोलंदाज आदित्य आलाय ओव्हर नंबर तिसरा हाताळण्यासाठी. अक्षय आहे बॅट्समन. यावेळेस पुढे सरसावून मारायचा प्रयत्न, थोडस फंबलिंग आपण पाहिलं. विकेट किपर तिथं करतोय व्हाईट बॉल, आणि एक धाव मात्र धावून कम्प्लीट केलंय. टीमची धावसंख्या 29, 29 धावा. ओव्हर नंबर तिसरा प्रगतीपथावर असताना आदित्य आहे. सुनील आहे आता बॅट्समन. बॉल तयार आदित्य. यावेळेला खूप चांगला बॉल सुरेख लाईनवरती टाकलेला हा बॉल येते निर्धाव चेंडू. टीमची धावसंख्या स्थिर आहे 29-0. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आशिष इलेव्हन डोंबवली हा संघ. बॉल तयार पुन्हा एकदा आदित्य. समोर असेल सुशील, माफ करा सुनील. यावेळेला टॅप शॉट, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुनीलच्या बॅट मधून वेगाने धाव कंप्लीट केले. एक धाव कंप्लीट, अक्षयने आपला घर सोडलाय. एकच धाव, टीमची धावसंख्या 34 वरती. आतापर्यंत तीन बॉल टाकून झाल्या, 34-0 अशी परिस्थिती आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम आशिष इलेव्हन डोंबवली हा संघ. ह्यावेळेला टॅप शॉट, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
डॉट बॉल विकेट की संधि होती परंतु विकेट कीपर ने तो हा विकेट घेतला नाही। काहीतरी वेगळी रणनीती असेल कैप्टन की। डॉट बॉल टीम की धाव संख्या 38 बॉल तैयार। ज्यावेळे टैप केला आहे रनआउट की संधि असेल घर सोडलाय आणि दोन धावा मिळेल। गचाळासा लेट थ्रो आला आणि विकेट कीपर ने थोडंस फंबलिंग केलं तिथं। संतोष जुर्वे दादा आपलाही सत्कार इथं केला जाईल, कृपया सत्कार स्वीकारायचा आहे। मंडळाचे महेश शिंदे सत्कार करतील। दो बॉल वरती आलाय चौकार म्हणजे पाच धावा टीम च्या खात्यामध्ये ऐड केले जाईल। टीम की धाव संख्या 45 45। या डीजे वेळ वाया घालू नका, वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कृपया करून। पंचेचाळीस धावा शेवटचा षटक हाणामारीचा षटक गोलंदाज आलाय। यावेळेस खूप चांगला बॉल टॅप करायचा होता परंतु आलाय निर्धाव चेंडू। हा बॉल चांगल्या टप्प्यावरती पडला। डॉट बॉल टीमची धाव संख्या 45 अक्षय आहे। यावेळेस फुलटॉट टॅप शॉट केलाय परंतु बॉलला अडवलाय। रनआउटची संधी असेल परंतु एक धाव अगदी वेगाने कंप्लीट। या एका धावाबरोबर टीमची धाव संख्या 46। अजूनही चार बॉल शिल्लक आहे। सुनील आहे बॅट्समन, चार बॉल अजूनही बाकी। आतापर्यंत दोन बॉल अचूक टप्प्यावरती टाकलेत गोलंदाजाने। सुनील आहे, यावेळेस फुलटॉट टॅप कडक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। ऑन दी स्कोर बोर्ड टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना डोंबिवली हा संघ 50। पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा टॅप, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। या डीजे
आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग केली, टॅप शॉट आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। गणेश भाऊजी ते सत्कार होताना दिसेल आडेमाने यांच्या माध्यमातून। चला बॅट्समन पाठवा जोशी बॉईज। आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, टार्गेट आहे 65, येणारे 24 बॉल मध्ये। एक मिनिट थांबा, गणेश आहे बॅट्समन, चेतन स्ट्राइकिंग एंडला, नॉन स्ट्राइकिंग एंडला चेतन, बॉलर राहुल। 65 धावांचा टार्गेट, पहिलाच बॉल पुढे सरचवून आणि पंचांचा इशारा आला व्हाइट बॉल प्लस वन, असे दोन धावा। हा वेळेस फटका चांगला आहे, ग्राउंड शॉट खेळलेला परंतु क्षेत्ररक्षक तितकाच दर्जेदार झालाय। तीन धावा मला वाटते तिथं वाचवलं क्षेत्ररक्षकाने, एक धाव मात्र कंप्लीट केलाय टीमची। धाव संख्या अकाउंट येथे ओपन होत आहे गणेश याचं। चेतन आहे आता स्ट्रायकिंग गेंडला, 65 धावांचा पाठलाग करायचा आहे पहिला षटक हाताळत असताना। गोलंदाज राहुल आहे, चेतन तू राहुल। यावेळेस टॅप शॉट, सुरेख फटका, प्रयत्न चांगला होता परंतु अखेर बॉल गेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार।
धन्यवाद। ओवर नंबर पहिला राहुल चेतन या वेळेस चौकार खाल्ल्यानंतर थोडंसं प्रेशर जाणवते। व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये, ऍड होईल टीमची धाव संख्या 8, लॉस ऑफ 0 विकेट। पुढे सरसावून गॅप मधून बॉलला काढलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर। बारा या आकड्यावर ओव्हर नंबर पहिला, पुन्हा एकदा बॉलर, यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, टीमची धाव संख्या 13। या आकड्यावरती 65 धावांचा पाठलाग करत असताना पुढे सरसावून रनआउटची संधी, माफ करा, फलंदाज बाद झालाय, एसटी रक्षकाने तो काम केला। आतापर्यंत चौकार खाल्ल्यानंतर एक विकेट मात्र त्याने प्राप्त केला, साई आहे, आल्याला टॅप शॉट करायचा प्रयत्न आणि फलंदाज मला वाटतंय फलंदाज बाद, हा दुसरा झटका। गमवले तर टीम अशी शिलेवन डोंबवली, हा जोशी बॉयज याने, माफ करा, आल्या टॅप शॉट करायचा प्रयत्न, ग्राउंड शॉट आणि बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, आल्या मात्र चौक। अव्या आहे ओव्हर नंबर दुसरा, इथून हाताळण्यासाठी बॉल तयार, गणेशने स्ट्रोक लगवला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, पंचांचा इशारा, नो प्लस 1 अशी 2 धावा, टीमची धाव संख्या 19 या आकड्यावरती। ओव्हर नंबर दुसरा, आदित्य आल्या मात्र चौकार
चौकाराने आपला अकाउंट इथे ओपन केलाय अभिटू आदित्य पुन्हा एकदा आणि फलंदाज मला वाटतंय आदित्य हा बाद झालाय समोर आहे तीन चौकार मारा आणि 200 रुपये घेऊन जावा बॉल तयार आता गणेश आहे स्ट्राइकिंग इंडला ओव्हर नंबर दुसरा सुरेख बॉल आणि आहे तो डॉट बॉल ओव्हर नंबर दुसरा 65 धावांचा पाठलाग करायचा आहे इथून चौकारांची गरज आहे फार गरज आहे पुन्हा एकदा बॉल तयार गणेशने टॅप केलाय कडक शॉट बॉल बाउंड्री लाईन करत असताना आपल्या संघाला मात्र मॅच मध्ये आणलाय गणेशाने पुन्हा एकदा पुढे सरसवणारा तिसरा बॉल होता पंचांचा इशारा येणं बाकी आणि रनआउटची संधी आणि फलंदाज मला वाटतंय बाद झालाय झटका क्र
मैदानाच्या आतमध्ये तुम फार गरज आहे संघाला चौकाराची। ओवर नंबर तीसरा 12-36 पहिलाच बॉल टॅप शॉट करायचा प्रयत्न होता येथे निर्धाव चेंडू इथून जेवढे डॉट बॉलचे प्रेझेंटेशन वाढेल तेवढा प्रेशर देखील वाढेल टीम डोंबवली या संघा समोर पुढे सरसावून सरल मात्र हातामध्ये दिलाय फलंदाज बाद। टाकले त्यामध्ये विकेट देखील प्राप्त केलाय यावेळेस मला वाटते व्हाइट बॉल आता येणार आहे 9 बॉल आणि 35 धावांची गरज। नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय दोन्ही टीमचे कर्णधार रेडी रहा। नेक्स्ट मॅच दुसरी मॅच साठी रेडी राहायचंय दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी लक्षात घ्या। एक धाव आता 8 बॉल आणि 35 माफ करा 34 धावांची गरज। नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार दुसरा सामना लेबर कॅप बॉईज विरुद्ध साई चंदन दोन्ही टीमचे कर्णधार यायचं आपण कॉम्बॉक्स मध्ये टॉस साठी लक्षात घ्या। 8 बॉल आणि 34 धावांची गरज बॉला तयार पुन्हा एकदा यश आहे बॅट्समन पॅडल स्वीप आणि फलंदाज सरळ मला वाटते पंच थर्टी 34 धावांची गरज शेवटचा बॉल आणि यावेळेस खूप चांगला बॉल खूप चांगली गोलंदाजी केली ओव्हर नंबर तिसरा। बॉल पंचांचा इशारा आलाय घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव 5 बॉल आणि 33 धावांची गरज लक्ष फार दूर चाललेलं आहे डोंबवली साई चंदन चला या कर्णधार आणि लेंबर कॅप दोन्ही टीमचे कर्णधार या टॉस साठी आणि हाई देखील येते निर्धाव चेंडू 33 धावांची गरज येणार आहे 4 बॉल आणि आई व्हाइट बॉल आता 4 आणि 32 हाई देखील व्हाइट बॉल 4 आणि 31 पाहिजे 4 बॉल आणि 31 धावांची गरज अजूनही हा चांगला बॉल आहे पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतला डॉट बॉल 3 बॉल आणि 31 धावांची गरज चला स्पीडअप करा लगेचच क्लीन बोर्ड आणि ऑल आउट आणि हा सामना जिंकला जोशी बॉईज।